न्यू कबड्डी महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरुवात झाली असून विविध राज्यात ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रसाद बाबू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 24 मे ते 29 मे आणि 1 ते 4 जून दरम्यान ही स्पर्धा होणार असून पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये याचे सामने रंगणार असून भारताचं प्रतिनिधित्व करणारे जितेंद्र यादव, सुनील जयपाल, शशांक वानखेडे, प्रवीण कुमार असे खेळाडू खेळणार आहेत. या लीगमधील विजेत्या संघास 1,25,00,000 रुपये तर उपविजेत्या संघास 75,00,000 आणि वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. कुमालम है कल इतिहास दिन है 13 मे 2019 इधर लॉन्च हो रहा है पुणे बालेवाडी स्टेडियम छत्रपति शिवाजी स्टेडियम से और 24 से मैसूर में होने वाला है सेकेंड लेग और 1 जून से 4 जून तक बेंगलुरु में होने वाला है वो नॉकआउट बेसिस है और 4 जून इज ए ग्रैंड क्लोजिंग सेरेमनी उधर हिमाचल प्रदेश का गवर्नर, कर्नाटका का गवर्नर, कर्नाटक का चीफ मिनिस्टर और बहुत सारे बड़ा लोग आने वाला है उनका बीच में हमें क्लोजिंग सेरेमनी करने के लिए चाहूँ.